मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया सारखी जाता वर रूमकडे पाहत असते त्याचवेळी अर्जुन तिला म्हणतो अगं तन्वी पूर्णाजी तर तुझ्या समोर आहे आणि तू तिकडे कुठे येस असं म्हणून तो विमलला पटकन सांगतो की तिच्यासाठी कॉफी बनव मग आता पूर्णाजी आणि प्रिया एकमेकींना भेटतात तेव्हा सायली देखील तेथे येते ती शिवानीला रूममध्ये सोडून आलेली असते ती लगेच अर्जुनला इशारा देखील करते मग अर्जुन म्हणतो तन्वी तू एक काम कर तू पूर्णाजीच्या रूममध्येच जा कॉफी पिण्यासाठी आणि निवंत गप्पा मारत बसा त्यावेळी आजी म्हणते की हो तन्वी चल आपण रोममध्येच जाऊयात आता रोममध्ये जात असताना आजी म्हणतात चल ना गं तन्वी तेव्हा ती म्हणते तू पुढे हो आजी मी येते नंतर तेव्हा ठीक आहे असं म्हणून त्या तेथून ते जातात प्रियाचं लक्षसारखंच रोमकडे असतं त्यामुळे आता सायली तिचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी म्हणते काय गं प्रिया तू आज इथे आलीच कशी मग आता प्रिया म्हणते अगं काय आहे ना ते मला समजलं की आपली आश्रमातील कोणतीतरी मैत्रीण इथे आली आहे कोण आलीस सांग ना मला आता सायलीला प्रश्न पडतो हिला काय सांगावं मग आता कल्पना पटकन बोलून जाते की अगं श्वेता तुला नाही माहीत का तू पण तिला ओळखतच असशील ना त्यावेळी आता तन्वी म्हणते नाही कारण श्वेता नावाची अशी कुठलीच मुलगी आश्रमामध्ये नव्हती त्यावेळी आता कल्पनालाच आश्चर्य वाटतं मग आता ती सारखी प्रियाकडे आणि सायलीकडे पाहू लागते त्यावेळी सायली विषय टाळत कल्पनाला म्हणते आई अहो ते बदाम भिजत घालायचे होते ना मला जरा दाखवता का त्यावेळी विमल म्हणते मी घालते ना बदाम भिजत ना का टेन्शन घेऊ तरीही सायली आता कल्पनाला घेऊन पटकन किचनमध्ये जाते तर अर्जुनचं लक्ष प्रियाकडे असतच कारण प्रिया, प्रिया सारखी सारखी अर्जुनच्या रूमकडे पाहत असते आता प्रिया त्या रूमकडे चाललेलीच असते त्यावेळी अर्जुन पटकन तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो तन्वी अग तू इथे आली ते सिनियरला माहीत आहे का तेव्हा तिची आता बोलतीच बंद होते हा अर्जुन म्हणतो की हेअरिंगच्या अगोदर अपोजिशनच्या वकिलाला तू भेटली आहेस हा मुद्दा नक्कीच मला कोर्टात वापरता येईल त्यावेळी प्रिया आता खूपच घाबरते इकडे सायली म्हणते आई सॉरी हा मी तुम्हाला सांगायची विसरले म्हणजे आमचं असं ठरलंच होतं की कुणाला सांगायचं नाही पण ही जी श्वेता आहे ना मला तिच्याबद्दलच तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे आमच्या केसमध्ये ही खूप महत्त्वाचा साक्षीदार आहे त्यामुळे आम्ही तिला इथे आणले साक्षी आणि प्रियाला ही गोष्ट कळू नये ना, ना यासाठी त्यावेळी आता कल्पना म्हणते काय मग आता सायली म्हणते हो तेव्हा कल्पना म्हणते मग अगोदरच सांगायचं ना बाळा तेव्हा सायली म्हणते सॉरी आई पण आता तन्वीला अजिबात तिला भेटू द्यायला जायचं नाही येवर तेव्हा कल्पना म्हणते आता आलं माझ्या लक्षात नक्की काय करायचं ते ती सायली म्हणते की अगं प्रिया चल ना तू कॉफी घे प्रिया म्हणते की आपल्या मैत्रिणीला तरी भेटून येऊ ना मग आता सायली म्हणते काय एवढी घाई आहे असं म्हणून तिच्या ती हातालाच पकडते आणि डायनिंग टेबलजवळ घेऊन जाते आणि तिला कॉफी प्यायला अर्जुन दे। देखील आता तेथे जातो वेळी सायली आता प्रियाला म्हणते अगं तन्वी तुझ्यासाठी आईने एक खूप छान स्थळ आणले तेव्हा प्रिया आता घाबरतच काय असं विचारते मग आता कल्पना म्हणते हो अगं माझ्या बेस्ट फ्रेंडचा मुलगा आहे खूप चांगला आहे अर्जुन म्हणतो की मम्मा अगं जास्त वेळ इथे तन्वी थांबू शकत नाही कारण कोर्टात मी हा मुद्दा मांडू शकतो ना की हेरिंगच्या अगोदर तन्वी मला भेटली आणि लाच देण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते आणि म्हणते की नाही मी असं कुठे केलं आहे ती आता जायलाच निघते त्यावेळी सायली आता म्हणते अगं बस ग असं म्हणून ती पुन्हा खाली बसवते आता अर्जुन म्हणतो की मी सिनियरला कॉलच करतो आता तेव्हा प्रिया म्हणते नको तेवढ्यातच तिला आता रवीराजचा सारखा सारखा कॉल येत असता लगेच तेथून जायला निघते त्यावेळी आता तेव्हा सर्वजण प्रिया घाबरलेली आहे हे पाहून खूपच हसतात प्रिया आता बाहेर येते आणि लगेच साक्षीला कॉल करत असते परंतु साक्षी कॉल रिसिवच करत नसते कारण तिला साक्षीला सांगायचं असतं की ही मुलगी इथे आहे म्हणून त्याचवेळी दुसरीकडे साक्षी मात्र एरझऱ्या घालत असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं आता प्रियाचा आलेला कॉल पाहून ती लगेच कॉल रिसीव करणार असते तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो तिच्या हातातून तो मोबाईल ओढून घेतो त्यावेळी तो, तो, तो विचारतो कुणाचा कॉल तू रिसिव्ह करते अजिबात डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आता फक्त केसवर फोकस करायचं मी तुला सांगितलं ना त्यावेळी ती म्हणते अरे पण तन्वीचा कॉल आहे महत्त्वाचा असेल का रविराज सरांना काहीतरी माझ्याबरोबर बोलायचं असेल तेव्हा रविराज सरांनी कधीच आपली केस सोडून दिली आहे आता मी तुझा वकील आहे रविराज सर तुझ्याबरोबर काय बोलणार असं आता चैतन्य म्हणतो अजूनने कोर्टामध्ये वाकडे तिकडे कितीही प्रश्न विचारले तरीही अजिबात घाबरून जायचं नाही कारण आपल्याला माहीत आहे तू काहीही चुकीचं काम केलेलं नाही त्यावेळी ती म्हणते बरं ठीक आहे पण एकदा फोन त्यावेळी तो म्हणतो नाही अजिबात डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही असं म्हणून तो पुन्हा पुन्हा ती काळजी व्यक्त करत कोर्टामध्ये नक्की काय काय बोलायचं हे सांगत असतो आता चैतन्य पुन्हा पुन्हा विचारतो मला एक सांग साक्षी तू सगळं काही मला सांगितलं आहे ना म्हणजे एखादाही मुद्दा असा सांगायचा राहून गेला आहे जो मला माहीत नाही तो सांगायचा असेल तर आत्ताच सांग जर कोर्टात मला अजिबात कोणताही सरप्राईजेस नको आहेत त्यावेळी साक्षी आता म्हणते नाही रे काही नाही असं म्हणून तिला आठवतं की अण्णांनी मला काय सांगितलं होतं आता तोच विचार तो तो ती करत असते हे तो म्हणतो आता हेअरिंग संपल्यानंतर मगच तुला फोन मिळेल तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते पण ती जरा घाबरलेलीच असते हे सायली अर्जुन कुसुम हे सर्वजण आता कोर्टात पोहोचलेली असतात वेळी कुसुम म्हणते की मी या दिवसाची खरंच खूप वाट पाहत होते त्यावेळी सायली म्हणते अर्जुन सरांनी या केससाठी खूप मेहनत घेतली आहे त्यांची मेहनत अशी वाया नाही जाणार त्यावेळी कुसुम म्हणते जाणारच नाही आता विजय आपल्याच आहे तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि विचारतो ऑलसेट मग आता सायली म्हणते हो पण शिवानी कुठे आहे तेव्हा ती पोलीस प्रोटेक्शनमध्ये आहे गरज पडली तर लगेच तिला पोलीस घेऊन येतील त्यावेळी आता सायली ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच चैतन्य आता तेथे येतो आणि म्हणतो काय ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही साक्षीवर खूप आरोप केले परंतु तिच्या विरोधात तुमच्याकडे एकही पुरावा नाहीये त्यावेळी अर्जुन देखील त्याच भाषेत आता त्याला उत्तर देत म्हणतो की ॲडव्होकेट गडकरी अहो भीती ज्यांना असते त्यांनी काहीतरी चूक केली आहे त्यांना आता मी कोर्टात प्रूव्ह करून दाखवेनच नक्की कुणाची चूक आहे आणि कोण दोषी आहे ते तुझी ही गर्लफ्रेंड आहे ना सॉरी गर्लफ्रेंड नाही क्लायंट आहे ना तिला जरा सांभाळून राहायला सांग ती चैतन्य आता हसतच ठीक आहे असं म्हणतो मी साक्षीच्या हातात हात मिळवून लगेच तो पुढे जायला निघतो आणि मागे वळून पाहतो तर अर्जुनला तो डोळा मारतो त्यावेळी अर्जुन देखील आता त्याला डोळा मारतो हे दोघेही आता खूपच हसत असतात त्यावेळी कुसुम म्हणते हे चैतन्य सर ना खरंच ॲडव्होकेट नव्हते पाहिजे ते ना नट हवे होते कारण किती भारी ॲक्टिंग करतात बरं त्यावेळी अर्जुन म्हणतो हो तो आहेच एखादा एक ऍक्टर कारण नौटंकी करायचा आता त्याला चांगला चान्स मिळाला आहे त्यावेळी ते काहीही असू दे परंतु आज लवकरात लवकर मधुभाव सुटू देत असं आता कुसुम पटकन म्हणून जाते म्हणजे कसं आम्हाला आश्रमामध्ये सर्वांना एकत्र राहता येईल तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात त्यावेळी तो आता तो विषय टाळतो आणि आतमध्ये जायचं का असं विचारतो इकडे आता चैतन्य आणि साक्षी आतमध्ये असतात तेव्हा चैतन्य म्हणतो अजिबात घाबरू नको कारण आपला मार्ग हा सत्याचा आहे आणि नेहमी सत्याचा विजय होतो तुला माहीत आहे ना तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते बिंडोक ते तर माहीत आहे रे त्याचीच मला सर्वात जास्त भीती वाटते आहे आता रविराज त्याचबरोबर प्रिया आणि नागराज हे तिघेही तेथे आलेले असतात रविराज प्रियाला आता चांगली स्तंभी देतो या साक्षीपासून दूर बसायचं उगीच जुनी मैत्रीण आहे म्हणून तिचा पोळका तुला यायला नको तेव्हा ठीक आहे असं आता ती रविराजला म्हणते नागराज बरोबर तिकडे मागे बसते नंतर रविराज हा अर्जुनकडे जातो आणि त्याला म्हणतो बेस्ट ऑफ लक ज्युनियर त्यावेळी थँक्यू सिनियर असं अर्जुन म्हणतो तर आता कोर्टामध्ये जे तू सादर करणार आहेस पुरावे ते खरं तर तुझं यश असणार आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो फक्त तुझे आशीर्वाद असू देत सिनियर कारण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यावेळी माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील असं रविराज म्हणतो मग आता हे दोघेही बोलत असताना प्रिया म्हणते हा किल्लेदार काय गुलुगुलू करतोय अर्जुनबरोबर त्यावेळी नागराज म्हणतो मग काय त्याच्या तोंडात बोळा कोंबू का मी अगोदर त्याच्याऐवजी तुझ्याच कोंबला पाहिजे असं म्हणून तो प्रियावर चिडतो इकडे आता चैतन्य रविराजला भेटतो त्यावेळी रविराज म्हणतो की मला तुला ही आशीर्वाद द्यायला खूप आवडली असते परंतु तू चुकीच्या माणसांची साथ देतोस एवढं सर्व होऊन देखील आता महिपत कसं आहे हे तुला माहीत असून देखील तू चुकीचा मार्ग निवडलास मला त्याबद्दल खूप वाईट वाटतंय प्लस माझ्या सर्व ज्युनियरमध्ये मा मला तुझी लाज वाटते असं म्हणून रविराज त्याच्या जागेवर जाऊन बसतो त्यावेळी आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात मन नाही सिनियर तसं नाही चैतन्य देखील आहे देखील आपल्या बाजूने आहे पण त्याला तसं वागावं वा लागतंय काय करायचं तेव्हा आता अर्जुनला खूपच वाईट वाटतं तो चैतन्यकडे पाहतो तर चैतन्य त्याला खुनावून रिलॅक्स हो असं म्हणतो त्यानंतर जज साहेब तेथे येतात आणि प्रोसिजर सुरू करायला सांगतात चैतन्य आता उठतो आणि त्याचं स्टेटमेंट देत म्हणतो की ॲडव्होकेट चैतन्य गडकरी मी आजपासून साक्षीची केस लढत आहे कारण माझी क्लायंट साक्षी हिच्यावर कोर्टामध्ये नको नको ते आरोप केले गेले आहेत आणि हे आरोप मधुकर पाटलांचे वकील ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी केले आहेत आणि आत्तापर्यंतच्या सर्व हेअरिंगमध्ये मी साक्षीवर झालेले आरोप सर्व खोटे आहेत असंच मी पाहत आलोय आणि त्याचमुळे माझी या कोर्टाला विनंती आहे की मी साक्षी यांना या कोर्टाने निर्दोष ठरवावं त्यानंतर सर्वजण आता चैतन्यकडे पाहतच राहतात कुसुम सायलीकडे पाहते सायली म्हणते होईल सगळं ठीक साक्षीच्या चेहऱ्यावर जरा हसू येतं ती सायलीकडे पाहते तिचा हा भ्रम होतो की चैतन्य आता मला निर्दोष सोडवणारच त्यावेळी जजसाहेब अर्जुनला विचारतात तुम्ही अर्जंट हेअरिंग मागून घेतली याचं काही ठोस कारण आहे का की तुम्ही साक्षीविरोधात काही पुरावे मिळवले आहेत इकडे आता प्रिया खूपच घाबरते आणि देवाकडे प्रार्थना करत म्हणते की अर्जुनने आज मला तिकडे न बोलवावं असं मला वाटतं आहे कारण मला खूप भीती वाटते आहे त्यावेळी आता मी त्याला दिसूच नाही देत असं ती म्हणते तेव्हा नागराज म्हणतो तू खूप घाबरलेली आहे हे अर्जुनला स्पष्टपणे दिसतंय तेव्हा आता ती अजूनच घाबरते इकडे अर्जुन आता साहेबांना सांगतो की ॲडवोकेट चैतन्य हे त्यांच्या क्लायंटला म्हणजे मिसेस साक्षींना निर्दोष सिद्ध करण्याचं आता पूर्णपणे प्रयत्न करतायत परंतु त्यांना असं वाटतंय माझ्याकडे काही तिच्या विरोधात पुरावे नसतील परंतु ते पुरावे माझ्याकडे आहेत मी मी साक्षी यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतो तेव्हा साक्षी आता खूपच घाबरते चैतन्यकडे पाहू लागते तेव्हा चैतन्य तिला आता जायला सांगतो तर जज़ साहेब देखील परमिशन देतात त्यामुळे साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते अर्जुन म्हणतो मी साक्षी शिखरे गेल्यावेळी मी कोर्टाला तुमच्या विरोधात एक व्हिडिओ दाखवला होता त्यामध्ये तुम्ही पार्टी अर्धी सोडून रिसॉर्टच्या बाहेर पडताना दिसला होतात त्यावेळी साक्षी म्हणते हो मी मागच्या वेळीच ते सगळं काही सांगितलं आहे आणि मी बाहेर पडले होते मी ड्रिंक केलं होतं मी नशेत होते आणि मला उलटीसुद्धा झाली होती हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की अर्जुन म्हणतो हो त्यावेळी तुम्ही विटनेससुद्धा उभी हो केली होती बरोबर आहे ना त्यावेळी आता साक्षी म्हणते हो त्यावेळी त्या विटनेसचं त्या नाव काय होतं असं अर्जुन विचारतो मग आता शिवानी जाधव हे त्या विटनेसचं नाव होतं असं साक्षी सांगते इकडे प्रियाच्या डोक्यात लगेच क्लिक होतं म्हणजे ती अर्जुनच्या घरी होती ती शिवानी जाधवच होती तर इकडे आता अर्जुन साक्षीला विचारतो तुम्ही आणि त्या शिवानी जाधवने जे काही स्टेटमेंट दिलं होतं कोर्टामध्ये ते सगळं खरं आहे का मग आता ती म्हणते हो ऑफकोर्स खरंच आहे त्यावेळी आता कुसुम म्हणते की काय गं सायली किती निगरगट्ट मुलगी आहे ही अगो खोटं बोलताना सुद्धा ढळू देत नाही त्यावेळी तिचा खोटेपणा आज कोर्टामध्ये उघड होणारच आहे असं सायली म्हणते आता प्रिया म्हणते म्हणजे वाट लागली आज कारण शिवानी जाधवलाच मी अर्जुनच्या घरी आज पाहिलं होतं साक्षीचा आणि माझा कॉन्टॅक्ट व्हायला हवा होता असं ती मनातल्या मनात आता विचार करते त्यावेळी तुझी काही चुळबुळ चालली आहे समोर हे रिंग सुरू आहे असं आता नागराज म्हणतो तेव्हा ती म्हणते कारण मला माहिती आहे अर्जुन कुठला बॉम्ब टाकणार आहे साक्षी मेली आता आणि तिच्यासोबत आपण सुद्धा नागराज आता खूपच घाबरतो इकडे अर्जुन आता साहेबांना म्हणतो आजची हेअरिंग अर्जंट मी एकाच गोष्टीसाठी बोलवून घेतली आहे कारण मागच्या हेअरिंगमध्ये मा साक्षी शिखरे यांनी जे काही पुरावे सादर केले होते ते सर्व पुरावे खोटे होते आता कोर्टामधील सर्वजण साक्षीकडे पाहू लागतात त्यावेळी साक्षी जरा रागातच म्हणते की तुम्ही माझ्यावर असले खोटे आरोप नाही करू शकत त्यावेळी अर्जुन म्हणतो हे आरोप नाही ही, ही फॅक्ट आहे लगेच चैतन्य हा ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे कुठल्याही पुरावेशिवाय माझ्या क्लायंटला खोटं ठरवत आहेत तेव्हा अर्जुन लगेच म्हणतो पुराव्यांशिवाय मी कधी काही बोलत नाही ॲडव्होकेट गडकरी कारण माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणून तो जज साहेबांकडे परमिशन मागतो की पेन ड्राईव्हमधील फुटेज मला दाखवण्याची परमिशन हवी जजसाहेब लगेच परमिशन देखील देतात त्यावेळी आता त्या साक्षी खूप घाबरलेली असते तिला काय करावं सुचत नाही तर चैतन्य तिला इशारा करूनच धीर देत असतो हा अर्जुन आता फुटेज कसलं नक्की दाखवणार हा प्रश्न सर्वांनाच पडतो आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता सर्वांना त्या स्क्रीनवर दिसत असतं की कशाप्रकारे महिपतने ती ट्रेन करून साक्षीला सगळं काही शिकवलेलं असतं की कशाप्रकारे खोटे पुरावे गोळा करायचे दारू पिलायची ऍक्टिंग करत सर्वांसमोर कशाप्रकारे ते पुरावे सादर करायचे हेच पुरावे साक्षी साक्षीविरोधात मिळाल्याने साक्षी प्रचंड घाबरते आणि चैतन्याकडे पाहतच राहते बाकी सर्वांना मात्र आनंद झालेला असतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा